नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत विषय भूगोल भाग पहिला बहुपर्यायी प्रश्न चला तर बघूया बहुपर्यायी प्रश्न येलदरी जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे या ठिकाणी पर्याय आहेत पूर्णा नदी वर्धा नदी तापी नदी आणि नंतर आहे पैनगंगा तर येलदरी जलविद्युत प्रकल्प जो आहे तो पूर्णा या नदीवर आहे म्हणून या प्रश्नाचं एक नंबरचा पर्याय हे याचं काय आहे राईट उत्तर आहे पूर्णा नदी आणि यलदरी जलविद्युत प्रकल्प पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे, आहे। जेलेपला ही खिंड भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे ज्या पर्वतरांगेमध्ये वेगवेगळ्या खिंडी आहेत तर त्या ठिकाणी देश पण आहेत तर त्यापैकी जेलेपला ही खिंड आहे तर भारत आणि अजून कोणता देश आहे याच्या दरम्यान पर्याय दिलेले आहेत चीन नंबर दोन नेपाळ त्यानंतर आहे भूटान आणि त्यानंतर आहे बांगलादेश तर जेलेपला ही जी खिंड आहे तर भारत आणि भूतान नावाचा एक देश आहे त्या दोन देशादरम्यान भारत आणि भूटान यांच्या दरम्यान जेलेपला नावाची खिंड आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे पुढचा प्रश्न बघूया आचारा खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग ठाणे रायगड आणि रत्नागिरी असे चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत तर आचारा जी खाडी आहे ही सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक एक आहे बरोबर उत्तर आहे साधारणपणे महाराष्ट्राचा जो भूगोल आहे प्राकृतिक त्याचा जर आपण विचार केला तर उत्तरेकडून दक्षिणेकडे पश्चिम भागाला अरबी समुद्राच्या कडेनं या ठिकाणी रायगड आहे सिंधुदुर्ग आहे ठाणे आहे हे जे जिल्हे आहेत तर ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेमध्ये ज्या खाड्या आहेत त्याची आपण यादी करून त्याला सॉर्ट आऊट जर केलं तर हे हा प्रश्न जो आहे तर तो आपल्या लक्षात राहतो म्हणून आचारा खाडी जी आहे तर ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्नाकडे वळूया झरलिना ही अणुभट्टी कोणत्या अणुशक्ती केंद्रात आहे नाव तिचं काय आहे झरलिना नंबर एक चा पर्याय आहे ट्रॉम्बे नंबर दोनचा आहे तारापूर नंबर तीन आहे उमरेड आणि चार नंबरला आहे यापैकी नाही झरलीना ही जी अणुभट्टी आहे तर ती ट्रॉम्बे नावाचं एक अणुसंशोधन केंद्र आहे ट्रॉम्बेला त्या अणुशक्ती केंद्रामध्ये आहे झरलीना अणुभट्टी अनुशक्ती केंद्राचं नाव काय ट्रॉम्बे म्हणजे पर्याय क्रमांक एक जे आहे तर हे बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया महाराष्ट्रात संगमरवर कोणत्या जिल्ह्यात आढळतो कोणता दगड संगमरवर तर या ठिकाणी पर्याय आहेत नागपूर नंबर दोनला आहे गोंदिया नंबर तीनला आहे चंद्रपूर आणि नंबर चारला आहे यवतमाळ तर आपल्याला महाराष्ट्रातलं विचारलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील हे चार पर्याय नागपूर गोंदिया चंद्रपूर यवतमाळ तर संगमरवर जो आहे हा नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे काय त्याचं बरोबर उत्तर आहे तर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये सापडणारी जी खनिजं आहेत गोंदिया असेल चंद्रपूर असेल यवतमाळ असेल तर यांची आपण जर लिस्ट केली लिस्ट शॉर्ट लिस्ट लिस्टेड जर केलं त्याला आपण तर यामुळे आपल्याला अभ्यास आप करताना आणि प्रश्नाचं उत्तर देताना का हे काय होईल सोपं होईल तर संगम जो आहे तो नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे भारतातील एकूण मँगनीज साठ्यापैकी डेड डाश टक्के साठे महाराष्ट्रात आढळतात तर पन्नास टक्के पहिला पर्याय आहे दुसरा पर्याय आहे चाळीस टक्के तिसरा पर्याय आहे तीस टक्के आणि चौथा पर्याय आहे वीस टक्के भारतामध्ये एकूण जे मँगणीजचे जे साठे आहे मँगनीज हा धातू आहे तर त्याचं महाराष्ट्रामध्ये मा एकूण साठ्याचं जे स्टोरेजचं जे प्रमाण आहे ते आहे चाळीस टक्के चाळीस टक्के एवढी त्या ठिकाणी आपल्याला सापडतात महाराष्ट्र राज्यामध्ये तर असं आपण भारतामध्ये जी घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांचं सुद्धा खनिजांचं वर्गीकरण आपण करू शकतो आणि त्यावरून आपल्याला ते लक्षात येईल सातवा नंबरचा प्रश्न आहे प्रचंडगड हे कोणत्या किल्ल्याचे नाव आहे नंबर एक चा पर्याय आहे रायगड नंबर दोनचा पर्याय आहे सिंहगड नंबर तीनचा पर्याय आहे विशालगड आणि नंबर चारचा आहे तोरणागड प्रचंडगड जे आहे हे कोणत्या किल्ल्याचं नाव आहे तर याचं उत्तर आहे तोरणा किल्ला प्रचंडगड हे तोरणा किल्ल्याचं नाव आहे पर्याय क्रमांक चार हा काय आहे बरोबर पर्याय आहे या ठिकाणी पवन ऊर्जा उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे पवन ऊर्जा अणुऊर्जा विद्युत ऊर्जा तर वाऱ्यापासून ऊर्जा बनवली जाते पाण्यापासून बनवली जाते त्याच्यानंतर सौर ऊर्जा असे वेगवेगळे विक याचे सोर्सेस आहे तर ही पवन तर पवन आहे पवन ऊर्जा म्हणजे वाऱ्यापासून तयार होणारी ऊर्जा तर भारतामध्ये पवन ऊर्जेच्या बाबतीत कोणतं राज्य अग्रेसर आहे असा प्रश्न आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला महाराष्ट्र त्यानंतर आहे तामिळनाडू त्यानंतर आहे कर्नाटक आणि त्यानंतर आहे राजस्थान तर चार आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये भारतामधलं आघाडीचं किंवा आग्रेसर असणारं जे राज्य आहे ते आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचा नंबर लागतो तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीच्या दृष्टीने चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम म्हणजे एक दोन तीन चार असे जसे अंक वाढतात तर असं त्याचं चढता क्रम म्हणजे किती मीटरमध्ये त्याची उंची आहे त्यानुसार आपल्याला ते करायचं तर या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे सप्तशृंगी <coughs> महाबळेश्वर तोरणा त्यानंतर आहे कळसुबाई नंबर दोनला आहे सप्तशृंगी तोरणा महाबळेश्वर कळसूबाई त्यानंतर आहे तोरणा तीन नंबरला महाबळेश्वर सप्तशृंगी कळसूबाई आणि चार नंबरला आहे तोरणा सप्तशृंगी महाबळेश्वर आणि कळसूबाई तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नासाठी एक विशिष्ट अभ्यास असणं गरजेचं आहे की महाराष्ट्रातील शिखराच्या उंचीच्या दृष्टीनं चढता क्रम आपल्याला विचारला आहे तर आपल्याला याच्यातलं प्रत्येकाचं उंची माहीत पाहिजे तर कळसू पाहिजे आहे तर याची उंची किती आहे ती सोळाशे शेहेचाळीस त्याच्यानंतर त्वरण आहे त्वरणाची उंची किती आहे चौदाशे तीन मीटर महाबळेश्वरची उंची किती आहे चौदाशे एकोणचाळीस मीटर आणि सप्तशृंगी जे आहे त्याची उंची किती चौदाशे ऐंशी तर यानुसार पर्याय क्रमांक चार जो आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे कारण तोरणा जे शिखर आहे याची चौदाशे चार एवढी उंची आहे सप्तशृंगी जे आहे त्याची चौदाशे सोळा आहे महाबळेश्वर जे आहे त्याची चौदाशे एकोणचाळीस मीटर आहे आणि कळसुबाई जे आहे हायेस्ट त्याची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे म्हणजे हे चढत्या क्रमाने झालं तर या ठिकाणी कळसुबाई जे शिखर आहे ते सोळाशे शेहेचाळीस मीटर उंच आहे नगर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर सालेर जे शिखर आहे ते पंधराशे सदुसष्ट मीटर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आहे महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात आहे त्याची उंची आहे चौदाशे अडुतीस मीटर हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस मीटर नगर जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी हे चौदाशे सोळा मीटर उंच आहे नाशिक जिल्ह्यात तोरणा आहे चौदाशे चार मीटर पुणे जिल्ह्यात राजगड आहे तेराशे शहात्तर मीटर पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर रायरेश्वर तेराशे सदुसष्ट मीटर पुणे जिल्ह्यात शिंगी बाराशे त्र्याण्णव मीटर रायगड जिल्ह्यात नाणेघाट बाराशे चौसष्ट मीटर पुणे जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जो आहे ते तेराशे चार मीटर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बैराट हे अकराशे सत्याहत्तर मीटर उंचीचं आहे अमरावती जिल्ह्यात आणि चिखलदरा आहे अकराशे पंधरा मीटर हे आहे अमरावती जिल्ह्यात म्हणजे जिल्हा त्याच्या उंची मीटरमध्ये आणि ते शिखर याची जर आपण यादी केली तर ती आपल्याला फायद्यात राहील त्यानंतरचा प्रश्न बघूया हिंदी महासागरातील दिएगो एगो गार्शिया या अति लहान बेटावर कोणत्या राष्ट्राने आपला लष्करी तळ उभारला आहे चार पर्याय दिलेले रशिया चीन अमेरिका आणि फ्रान्स हिंदी महासागर जो आहे तो दिगो गार्शिया हे अति लहान बेट आहे त्यावर लष्करी तळ उभारणारं जे राष्ट्र आहे त्या राष्ट्राचं नाव आहे अमेरिका म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे त्याचं तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा आपण भेटूया भूगोल बहुपर्यायी प्रश्न भाग दोनमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपण सी एन स्टडी पॉईंट हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा थँक्यू